हेलो हेलो, खासदार सुभाष भामरे साहब बोलतो ना बोलतोय? साहेब? मी संभाजीनगर औरंगाबाद रमेश पाटील बोलतो साहेब. हा बोला साहेब. थोडस बोलायचं होतं मला, थोडी चर्चा करायची होती 5 मिनिटांसाठी. हा बोला ना. मी म्हणलं आता हे भाजपमध्ये हिंदुत्वासाठी जे म्हणजे चालू आहे, तर आता याच्यामध्ये सगळे आजी दादा वगैरे आता हे समजे सेक्युलर लोक, यांना काही हिंदुत्वाचं वगैरे काही जाण नाही, तुम्हाला माहिती असेल ते. मग ते घ्यायलाच नव्हते पाहिजे ना, एकतर त्यांना प्रवेशच नसतं करून घ्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारता, ज्यांनी घेतलं त्यांना विचारा. सर आपण पण खासदार ना पण सध्या. हो ना, मी खासदार जरी आहे पण प्रदेशाचं नेतृत्व आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत. म्हणजे त्यांनी प्रवेश ही मंडळी डिसिजन नाही, पण असं डिसिजन निर्णय. नसतं साहेब. त्याच्यामुळे कसं माहिती का, ठीक आहे घेतलं तर मला काही प्रॉब्लेम नाही, बघा पक्ष असे काही घेणं पण नाही, आपण माणूस बघून मतदान करत असतो. पण आता खिचडी झाली ना, आता मला सांगा उद्या अगर समजा तुम्ही आता म्हणजे समजा ठीक आहे आता महाराष्ट्रात घडलं, उद्या होऊ शकतं की मग अमित शाह साहेब आपलं असुद्दीन ओवैसी ना पक्षात घेऊन उपप्रधानमंत्री करतील आणि मग आपलं यांचं नाव काय इम्तियाज अली साहेबांना हे करतील म्हणजे काय याला म्हणतात ते कायदेमंत्री करतील, कारण ते फार हुशार आहे इम्तियाज जलील. मग तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं होणार नाही का? नाही, एवढं काही होणार नाही, निश्चिंत राहा. तर मला तर काय वाटतं माहिती का, सगळ्यांना घेऊन हे टाकावा बघा, पक्षात. हे बघा, तुमच्या भावना मी वरती पोहोचवतो. बरं, मला एक विषय विचारत होतो ऐका सर नॉर्मल. हॅलो, मी म्हणलं ते बोला. पण एक न्याय अन्याय केला साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारावर. पण एक काय तुम्ही अन्याय त्यांना ते केला? गुवाहाटीला नेलं नाही, काही त्यांना हिरवळ बिरवळ ते काही दाखवली नाही तुम्ही या डायरेक्ट. सगळ्या गोष्टी माझ्याशी का चर्चा करताय? बरं ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद बरं का इतक्या वेळेबद्दल बोलू.